पण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं असतात ती निर्मळ असतात, पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज. जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी कमी बोलतात धोकाच. लय हलकट. तर राम माणसं म्हणतात बंगला आपला आहे, आपला बंगला आहे, हलकट आहे तू, तुझा बंगला स्मशानात येड्या तिकडे पत्रे ठोकलेत आठ, हा पळून जाऊ नये म्हणून. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000 नवरदेव बाहेरा, कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या, कोटी कोटी कोटी, जेवायला या वडे गुलाबजामून, फटाके 40,000, डीजे 60,000, फेटे 71,000, लाइटिंग मोहरणाची, आणि या वडे गुलाबजामून. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला नागपुरीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजामून, त्याच्या पाठीत बुक्का हाणं ते मेलं होतं म्हातारे पंक्ती. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळान, काही दुसरे तर पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात. ~47% मार्क दहावीला पडले तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल येतो काय, कपडे काढून आणला पाहिजे. ही तर 77 बोंबला धिंडत आणि तुम्ही 47 अगरबत्ती कुठून लावतो टॉन घ्या, आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामाशी. येडे पायदा करायचे, येताना आईला त्रास, शाळेत गुरुजील त्रास, लगीन केलं सासरवाडील त्रास, मेला कावळ्याला त्रास, काय उपयोग येतात. मोठे जणात लागा ते रावणाचं शिका, बायको पळावली पण देवाचीच काय होईन ते होईन, फायदा झाला होईन म्हणजे काय. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन, अहो त्याने घातले नाही तर फाडतो काय. लाईक करा नाही तर. शेअर करा नाही तर. सबस्क्राईब करा नाही तर. केलं बघ त्यांनी सबस्क्राईब. थँक्यू. चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात.